this, we move on to our next speaker. We are joined by Sanket Munot here in Sangamner. He is a youth activist, a writer, a budding Gandhian follower, and planning manager at our Jai Hind People's Movement. He has completed his graduation in pharmacy and is now involved in several social causes and activities. I request Sanket Munot to please give his speech. Thanks, Utkarshatai. It was great to be part of such virtual global conference organized by Jai Hind People's Movement and listen all these eminent speakers. I will talk in Marathi. सध्या देशात आणि जगात ज्या प्रकारे द्वेषाचं वातावरण वाढत आहे तर ते आपल्याला थांबवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला प्रेमाची आणि गांधी विचारांची खूप गरज आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन ज्यांनी सगळ्यात जास्त मेंदू वापरला असं म्हटलं जातं, त्या अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी म्हटलं होतं की जगाचा विनाश जर आपल्याला टाळायचा असेल, ज्या प्रकारे हिंसा वाढतीये, वेगवेगळे देश अणुबॉम्ब बनवत आहेत, तर याच्यात असं होऊ शकतं की एकाने दुसऱ्यावर अणुबॉम्ब टाकला, दुसऱ्याने तिसऱ्यावर, आणि याच्यात जग संपू शकतो. तर त्याला जर वाचवायचं असेल तर त्याला एकमेव उत्तर आहे गांधी विचार, असं शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनीही म्हटलं होतं. तर आत्ताच 2 ऑक्टोबर झालं गांधी जयंती, पण त्याच्यात एक आढळून आलं की काही ठिकाणी द्वेष बऱ्याच प्रकारे पसरवला गेला, म्हणजे गांधी वर्सेस भगतसिंग, गांधी वर्सेस सुभाषचंद्र बोस, गांधी वर्सेस नेहरू वगैरे. हे आपल्याला जाणून घेणं का आवश्यक आहे, कारण आपल्याला नवीन राष्ट्राची निर्मिती जी झालेली आहे ती टिकवून ठेवायची आहे. ब्रिटिशांचे जे राष्ट्राध्यक्ष होते विन्स्टन चर्चिल, ते म्हणाले होते की भारताला स्वातंत्र्य देऊ नका, कारण याच्यामध्ये एवढे जाती पाती धर्म आहेत की हे टिकणार नाहीत, काही वर्ष त्याचे तुकडे तुकडे होतील. पण 70 वर्ष झाले, आजही आपण मजबूत आहोत आणि लोकशाही आपल्या इथे कायम आहे. तर ते कशामुळे? तर गांधी विचारांमुळे. ब्रिटिश म्हणाले होते की 550 संस्थानं वगैरे ज्यांच्यावर आम्ही राज्य केलंय तर त्या संस्थानांना आम्ही परत राज्य करतो. म्हणजे झालं असं असतं की म्हणजे भारत हे राष्ट्र, आपण राष्ट्रपिता गांधींना का म्हणतो, तर त्यांनी 550 संस्थानांना एकत्र केलं आणि हे राष्ट्र निर्माण केलं. जर गांधीजी नसते तर आपला देश नक्कीच स्वतंत्र झाला असता, थोडा उशिरा झाला असता स्वतंत्र, पण आपण जे भारत पाकिस्तान म्हणतो ना त्याच्याऐवजी कितीतरी राष्ट्र तयार झाली असती. हे जे भारत पाकिस्तान झालं त्याला कारणीभूत गांधी नव्हते, तर त्याला कारणीभूत होते इथालच्या हिंदुत्ववादी किंवा मुस्लिम फुटीरवादी शक्ती, आणि ज्यांनी ते टाळण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला त्यांना त्याचा दोष देणे चुकीचं आहे. उलट आपण काय प्रयत्न केले पाहिजेत, तर तुम्ही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, सुभाषचंद्र बोस जे गांधीजींशी त्यांचे अहिंसेबाबत मतभेद होते पण तरी पण ते त्यांना पिता मानत होते. जेव्हा ते आझाद हिंद सेनेचं नेतृत्व तिथे करत होते परदेशात जाऊन, तिथे त्यांनी काय म्हटलं होतं, तर तिथे त्यांनी आझाद हिंद सेनेमध्ये महात्मा गांधी ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड तयार केल्या होत्या, आणि महात्मा गांधींना पहिल्यांदा राष्ट्रपिता त्यांनी म्हटलं होतं. आणि ते काय म्हणाले की माझ्या मार्गाने जर स्वातंत्र्य मिळालं तर हे मी या राष्ट्रपित्याच्या चरणी अर्पण करेल. पण आज काय होतंय की सुभाषचंद्र बोस वर्सेस गांधी दाखवलं जाते. आपले चंद्रशेखर आझाद, त्यांना जेव्हा चापकाचे फटके दिले इंग्रजांनी तर त्यावेळेस त्याला कारण होतं ते महात्मा गांधी की जय म्हणणे. शिरीष कुमार, बाबू गेनू आणि कितीतरी लोकांनी यासाठी बलिदान दिलेलं आहे, आणि सगळ्या या लोकांना एकत्र करणं आणि देश पुढे नेणं हे गांधींनी केलं, आणि त्याच्यामुळे आपण त्यांना राष्ट्रपिता म्हणतो. तर ते प्रेम, तो बंधुभाव टिकवणे खूप आवश्यक आहे. लोक म्हणतात 75 वर्षात काही झालं नाही, पण 75 वर्षात खूप काही गोष्टी झाल्या, त्याच्यामुळे आज आपण पुढे गेलोय. बघायचंच असेल तर 75 वर्षात आपल्यासोबत जो बाय प्रोडक्ट तयार झाला होता पाकिस्तान, तर तो कुठे आहे आणि आपण कुठे आहोत. तर आपण सतत विकसित देशांशी तुलना केली पाहिजे आपली, आणि विकसित देशात कशा प्रकारे सुधारणा करतात. उदाहरणार्थ आपण बघितलं तर श्री थानेदारजी पहिल्या सेशनमध्ये बोलले होते आपल्या, तर त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या होत्या, त्या आपण अनुकरल्या पाहिजेत, आणि वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि हे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. व्हॉट्सअप, सोशल मीडिया याचा फक्त वापर करण्याऐवजी आपण स्वतः अभ्यास केला पाहिजे आणि जगात गांधी विचार पसरवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण सगळ्यांना विनंती करतो की जय हिंद लोक चळवळ ही आपण जॉईन करावी. रचनात्मक काम आणि प्रबोधन या दोन्हीवर आपलं काम सुरू आहे. धन्यवाद.